नमस्ते फ्रेंड्स, आज आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष नारळाची अतिशय मौसूद अशी वडी बनवतोय. बऱ्याच वेळेला नारळाची ही जी वडी आहे ती कोरडी बनते, खाताना घशात अडकते, असे होऊ नये यासाठी काही टिप्स आणि ट्रिक देखील सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा. चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नारळाची बर्फी किंवा वडी बनवण्यासाठी इथे मी संपूर्णपणे एक नारळ इथे मी फोडून घेतलेला आहे. या पद्धतीने फोडून घेतलेल्या या खोबऱ्याचा पाठीमागचा जो भाग आहे चॉकलेटी रंगाचा, तर तो आपल्याला पिलरच्या मदतीने काढून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत किंवा बर्फी आहे त्यांना अतिशय रंग आणि टेक्स्चर देखील येऊन जातं. म्हणूनच इथे या पद्धतीने मी ह्या नारळांचे असे साल काढून घेत आहे. जर का तुम्हाला पिलरच्या मदतीने येत नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही इथे सुरीच्या मदतीने हे साल काढून घेतले तरी पण चालेल. अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने. साल काढण्याचं हे काम मात्र अगदी सावकाश आणि व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे, नाहीतर मग सुरी हाताला वगैरे लागूही शकते. तुम्हाला जर का बर्फी किंवा वडी पांढऱ्या रंगाची नको असेल तर तुम्ही इथे साल काढले नाही तरी पण चालेल. आता सर्वच या पद्धतीने इथे मी या नारळाचे किंवा खोबऱ्याचे साल काढून घेतलेले आहेत. आता पुढची तयारी करूया. आता हे जे आपण साल काढून घेतलेलं खोबरं आहे तर हे फेकून न देता यांचा चटणीमध्ये वापर करायचा आहे. चटणी सुद्धा अगदी मस्त बनून तयार होते. आता त्यानंतर पुढची तयारी करूया. आता हे जे खोबरं आहे ना, तर ते सुरीच्या मदतीने आपल्याला यांचे बारीक बारीक असे तुकडे करायचे आहेत. असे बारीक तुकडे करून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये आपल्याला हे जे खोबरं आहे ते बारीक करण्यास अधिकच मदतच होईल. आता सर्वच हे खोबरं जे आहे ते दोन बॅचमध्ये इथे मी चटणी जारमध्ये काढून घेत आहे. मिक्सरमध्ये शक्य तितकी बारीक आपल्याला हे खोबरं जे आहे ना ते वाटून घ्यायचं आहे. अगदी याच पद्धतीने परफेक्ट मिक्सरमध्ये बारीक फिरवल्यानंतरही जर का काही जाड तुकडे वगैरे राहिले असतील खोबऱ्याचे तर ते पुन्हा काढून या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. म्हणजे कुठे जाडसर वगैरे हे खोबरं ठेवायचं नाही, अगदी बारीक आपल्याला हे खोबरं दळून घ्यायचं आहे. या पद्धतीने संपूर्णपणे हे खोबरं इथे मी एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. प्रमाण मोजायला सोपं जावं यासाठी हे जे वाटलेलं खोबरं आहे ते मी दोन वाट्यांमध्ये काढून घेतल्यानंतर अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. आता एका जाड तळाच्या कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे. तूप यासाठी घालायचं की आपलं जे सारण आहे तर ते खाली तळाशी लागणार नाही, म्हणून इथे तुपाचा वापर करायचा आहे. आता जे खोबरं आपण दोन वाट्यांमध्ये भरून घेतलेलं तर ते दोन्ही वाट्या खोबरं या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आणि अगदी स्लो गॅसवरती हे जे खोबरं आहे त्याचा ओलावा जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं. खोबरं खूप जास्त भाजायचं नाहीये किंवा करपवायचं नाही, त्याचा रंग देखील बदलवायचा नाही आहे. फक्त आपल्याला 5 ते 6 मिनिटं हलकासा याचा ओलावा जाईपर्यंत हे खोबरं परतून घ्यायचं आहे. आणि खोबरं आपल्याला इथे कोरडं वाटू लागलं की लगेचच यामध्ये आपण जी अर्धी वाटी साखर इथे घेतली होती तर ती साखर मिक्सरमध्ये बारीक दळून त्याची पिठी साखर यामध्ये घालायची आहे. पुढे आणखीन आपण एक इन्ग्रेडियंट घालणार आहोत, तर त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण बेतातच घालायचं आहे. तुम्ही जर का खूप जास्त गोड खात असाल तर साखरेचं प्रमाण वाढवलं तरी पण चालेल, पण इतक्या प्रमाणामध्ये पुरेशी ही बर्फी गोड होते. आता ही साखर जी आहे ती आपल्याला अगदी स्लो गॅसवरती या खोबऱ्यामध्ये मिसळवून घ्यायची आहे. साखर अशी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घातल्यामुळे त्याला पाणी सुटत नाही, म्हणूनच इथे पिठी साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे काय होतं ना की या खोबऱ्याला पूर्णपणे पाणी सुटतं आणि मग ही जी बर्फी आहे ना, तर त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला गॅसवरती आटवून घ्यावं लागतं. आणि त्या प्रोसेसमध्ये काय होतं, ही बर्फी जी आहे ती चिकट आणि चिवट अशी बनून तयार होते. म्हणूनच इथे पिठी साखरेचा वापर करायचा आहे. आता 1/2 चमचा यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. तुम्हाला जर का जायफळ आवडत असेल तर तेही घातलं तरी पण चालेल. आता ज्या वाट्याने आपण अगोदरचं प्रमाण मोजलेलं आहे त्याच वाटीने मोजून इथे आपण अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे. मिल्क पावडरमध्ये बऱ्यापैकी गोडवा असतो किंवा गोड असते, त्यामुळेच इथे आपण साखरेचं प्रमाण सुरुवातीला कमी घातलेलं आहे. आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा अगदी स्लो गॅसवरती मिसळवून घ्यायचंय. मिल्क पावडरच्या जर काही गाठी होत असतील तर त्या खलत्याच्या मदतीने मोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थित हे सर्व साहित्य मिक्स करायचंय. मिश्रण तुम्ही इथे बघू शकताय, अजिबात मिश्रणाला पाणी वगैरे सुटलेले नाहीये किंवा जास्त कोरडंही झालेलं नाहीये. मिल्क पावडरमुळे अगदी स्मूथ असं टेक्स्चर आपल्या या बर्फीला येऊन जातं. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच ही बर्फी करून बघा. आणि सुरुवातीलाच आपण जे नारळाचे साल काढून घेतलेले आहेत, सालीमुळे सुद्धा ह्या वडीला कोरडेपणा येऊ शकतो.
म्हणूनच इथे आपण सुरुवातीला साल देखील काढून घेतलेले आहेत, म्हणजे वडीचा कोरडेपणा देखील कमी होतो आणि मिल्क पावडरमुळे अतिशय स्मूथ आणि मस्त असं टेक्स्चर आपल्या या बर्फीला येऊन जातं. अगदी हलवाईच्या दुकानामध्ये मिळते अगदी तशी सेम. आता हे सर्वच मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे, तर प्लेटला तुपाने या पद्धतीने ग्रीसिंग करून घ्यायचे, म्हणजे वड्या आपल्या अगदी सहज निघल्या जातील, चाटाला चिकटणार वगैरे नाहीत. कढईतले मिश्रण गरम गरम आहे, तेच लगेच आपल्याला या प्लेटमध्ये या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. मिश्रणाचं टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकताय, अजिबात ओलसर वगैरे झालेले नाहीये किंवा कोरडही झालेले नाहीये. कलत्याच्या मदतीने हे संपूर्ण बर्फीचं मिश्रण ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने एकसारखं असं हे मिश्रण पसरून घ्या, कुठेच जाडसर किंवा पातळ असा हा लेअर बनवायचा नाही. एकसारखं असं हे मिश्रण सगळ्यात बाजूने पसरून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच पटापट ही प्रोसेस इथे करून घ्यायची आहे. मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये जशी आपल्याला नारळाची बर्फी मिळते ना, अगदी त्याच पद्धतीचं टेक्स्चर आणि चव देखील येऊन जातं. मिल्क पावडर हे अगदी सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे अगदी स्मूथ आणि मस्त असं अगदी सॉफ्ट टेक्स्चर आपल्या या बर्फीला येऊन जातं. आता या वडीला मस्त असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. सुरीच्या मदतीने यांचे मी चौकोनी भागांमध्ये कट करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यांना शेप दिला तरीही चालेल. वडे अशा कट केल्यानंतर लगेचच या उचलायची घाई करायची नाही, थोडं त्यांना नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं किंवा मग फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट करून घ्या. अगदी मस्त आणि परफेक्ट अशा या वड्या बनून तयार होतात. एकदा या वड्या बनवल्यानंतर 8 ते 15 दिवस आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाही. त्यामुळे या रक्षाबंधनला तुमच्याकडे जर का पाहुणे वगैरे येणार असतील तर तुम्ही अगोदरच फ्रीजमध्ये या वड्या या पद्धतीने बनवून ठेवू शकता. आता यावरती डेकोरेशनसाठी इथे मी काही पिस्त्याचे काप केलेले आहेत आणि ते या पद्धतीने लावून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावरती डेकोरेशन केलं तरीही चालेल किंवा ड्रायफ्रूटचा वापर केला तरीही चालेल. रंग आणि टेक्स्चर तर पहा काय अप्रतिम असंच आलेलं आहे आणि चव तर अगदी मस्तच. या पद्धतीने तुम्ही या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला या नारळाच्या अशा वड्या किंवा बर्फी एकदा नक्कीच बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवायला मात्र विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला सुद्धा असे छान छान रेसिपीज पाहताही येतील आणि बनवताही येतील. वड्यांच्या टेक्स्चरवरून तुम्हाला इतर लक्षात आलंच असेल की अगदी तोंडात सतत अशी विरघळणारी ही नारळाची बर्फी बनून तयार झालेली आहे. अजिबात घशात न अडकणारी आणि सॉफ्ट अशी ही वडी बनून तयार झालेली आहे. चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.